मी डॉक्टर काळे, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखेच्या शतक महोत्सवानिमित्त 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर येथे पार पडत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बार्शी येथील नाट्य परिषदेच्या शाखेला 3 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी बार्शीकरांना मिळणार आहे. या संदर्भात नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत, अरुण बारबोले, कार्यकारिणी सदस्य आशुतोष नाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक संपन्न झाली. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराजाचं मूर्तीपूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. बार्शी शाखेला 21, 22, 23 जानेवारीला 3 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रम असल्याचं या बैठकीमध्ये सांगण्यात आलं. या बैठकीसाठी नाट्य परिषद बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, कार्यवाह विजयश्री पाटील, सचिन वायकुळे, माजी नगरसेवक संदेश काकडे, श्रीधर कांबळे, वर्षा रसाळ, धीरज शेळके यांच्यासह बार्शी शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.